पाण्या प्रश्नांसाठी विरोधकांनी केलेलं आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजीच आहे अशी प्रतिक्रिया महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केली आहे. पाणी प्रश्नावरून महापालिकेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना तसंच प्रशासनाला पुन्हा धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी होती. यामध्ये शहरातील विस्कळीत पाणी प्रश्नाचा मुद्दा मांडण्यासाठी विरोधक तयारीने आले होते. मात्र आचारसंहिता सुरू आहे, निर्णय घेता येत नाहीत म्हणून महापौर शोभा बनशेट्टी यांनी वेळेत सभा सुरू केली आणि तहकूबही केली. सभा तहकूब करून महापौर शोभा बनशेट्टी आपल्या कक्षामध्ये गेल्या तेव्हा काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपा गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, एमआयएमचे नगरसेवक रियाज खैरादी, शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन हा प्रश्न मांडत पाणी प्रश्नासंदर्भामध्ये घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी बोलताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी आचारसंहितेमुळे नंतर भेटा असं सांगितलं. आचारसंहिता लागू झालेल्या आहे पण पाण्याच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस पाणी आपल्याला किती दिवस पुरतोय हे आपल्याला माहिती होतोय, त्याच्यानंतर यंत्रणा आमचं सुरुवात होती. तर माझ्यापर्यने माझ्या अतिरिक्त जेवढे काम आहे आता पालकमंत्र्यांनाही सुद्धा सांगितलं, सहकारी मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना सांगून वर पण पत्र या ठिकाणी गेलेलं आहे. मला असं वाटतं की सोलापूरला पाणी पुरवठा आत्ता सारे सुरळीत चालू आहे. काही भागात हदवड भागाला थोडंसं पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे, थोडंफार प्रॉब्लेम झालं असेल नाही असं नाही, पण टँकरद्वारे पाणी आपण पुरवठा करतोय. यानंतर विरोधी नगरसेवक यांनी आयुक्तांची भेट घेतली, तिथे चर्चा झाली मात्र समर्पक उत्तर मिळालं नाही. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यू एन बेरिया, राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव, एमआयएमचे नगरसेवक रियाज खैरादी, शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, ज्योती बमगोंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष, शिवसेनेचे प्रतिनिधी, एमआयएमचे प्रतिनिधी यांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना कल्पना दिली की शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. शहरामध्ये जी काही सोर्स आहे उजनीचे पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये, ते पाणी जर वेळेवर सोडलं नाही तर आज शहरामध्ये पाण्याची टंचाई अधिक होण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे, रमजानचा महिना आहे, आणखीन रामनवमी आहे, असे अनेक धार्मिक अशा पद्धतीचे सण आहेत आणि त्या सणासुदीच्या दिवसामध्ये पाणी पुरवठा कमी पडू नये अशा पद्धतीचा आम्ही सूचना माननीय आयुक्तांना दिलेले. सोलापूर शहराचं पाणी थांबवायचं, आपलं तोंड मारायचं आणि कर्नाटकवाल्याने आपलं पाणी उचलायचं हे थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे साळेऊन आहेत जे पाणी नेहमी आपल्याला सोडतात त्यांना आम्ही बिर्यासाहेब आनंददा फोनद्वारे फोन केला, त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं आहे की सध्याला आम्ही शेतकऱ्यांना पाणी देतो आहे, कॅनलद्वारे पाणी देतो आहे, नदीद्वारे पाणी देतो आहे, ते शेतकऱ्याचं पाणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सोलापूर शहराला पाणी देऊ शकत नाही. तर आत्ता आमचं ऐकताना मत असं आहे की प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला आहे, त्यामुळं जी आर जो आहे तो जी आर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावा. असा जी आर असताना तुम्ही शेतकऱ्यांना पाणी देत असताना सोलापूर शहराचं देखील ताण भागली पाहिजे अशा पद्धतीनं ऐकताला आम्ही आमचं ह्या ठिकाणी मागणं केलेलं. वेळोवेळी या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करावं लागतंय. महापालिकेचं या ठिकाणी महापालिका पाणी वापरत नाही आणि त्याचे 40 कोटी रुपये भरा म्हणजे शासनाचं पत्र आहे कोर्टामध्ये, म्हणजे आता 100 कोटीवर गेलं, 100 कोटी रुपये भरा म्हणजे या ठिकाणी आमच्या महापालिकेला नगरसेवकाला निधी नाही, पण ह्यांचं शासन या ठिकाणी महाराष्ट्र शासन 100 कोटी रुपये भरा म्हणजे कोर्टामध्ये गेले, म्हणजे पाटबंधारे विभाग ही महाराष्ट्र शासनाचा, महापालिकेमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि सोलापूरला या ठिकाणी 100 कोटी रुपये भरा नाही तर या ठिकाणी सोलापूरच्या जनतेला पाणी देणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या अधिकारी किंवा सोलापूरला पाणी ना सोडलं तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सोलापूर बंदची हाक या ठिकाणी आम्ही देऊ. लवकरात लवकर पाणी सोडा नाही तर आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, एमआयएम असेल,
किंवा या ठिकाणी शिवसेना असेल, ह्या सर्वच पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी सोलापूर बंद या ठिकाणी करण्यासाठी सज्ज राहावं अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून करतो. आचारसंहिता आहे म्हणून तुम्ही सर्व सोलापूरकरांना वाऱ्यावर सोडणार का असा आमचा त्यांना प्रश्न आहे. आणि आज आता जर परिस्थिती बघितली तर भयानक जलसंकट सोलापूरवर कोसळू शकतं आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर आयुक्तांशी भेटून चर्चा केली. वेळीच जर दक्षता घेतली गेली नाही तर हे जलसंकट कोसळणार आहे आणि याचं पूर्ण पाप, याचं पूर्ण खापर हे सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पार्टीवर आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील प्रशासनातले ते फक्त दरवर्षी आम्ही जलसंपदा विभागाला 2 पत्रं पाठवली 3 पत्रं पाठवली अशी पत्रं पाठवली म्हणून सांगून आपला हात वर करतात. पत्र पाठवण्याच्या पलीकडे यांची काही भूमिका नाही का? मग पलीकडून समजा जर प्रतिसाद मिळत नसेल तर त्यासाठी काही आणखी प्रयत्न करणार नाहीत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. प्रशासनाच्या ताब्यात सगळं यंत्रणा आपल्या ताब्यात येणार आहे, त्यामुळं पाण्याचं सुनियोजन आपण करावं म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी आयुक्त साहेबांना विनंती पत्र दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आज सर्व पक्षाचे काँग्रेस असेल, BSP असेल, आमचं राष्ट्रवादी असेल, MIM पक्ष असेल, शिवसेना असेल, या सर्व सन्मान्य सदस्यांनी आज महापौर साहेबांना देखील विनंती केली आणि महापौरांनी त्याची जबाबदारी झटकल्यामुळं माननीय आयुक्तांसोबत देखील आम्ही सविस्तरपणे चर्चा केलं. आयुक्त साहेब सांगतात की वरून आम्हाला पाणीपुरवठा जो केला जातो त्यासाठी 100 कोटी रुपये अजून मनपाच्या वतीने भरायचा आहे, त्यामुळं ते विषय कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे. मला या ठिकाणी एक आवर्जून सूचित करायचं आहे, केंद्रामध्ये सत्ता देखील भाजपची होती, राज्यामध्ये देखील भाजपची सत्ता आहे आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची सत्ता आहे. सत्ता तिन्ही ठिकाणी जनतेने तुम्हाला दिलेलं असताना अशा पद्धतीचं आपण अनुदान कोणत्या तरी पद्धतीनं तो प्रश्न निकाली काढून सोलापूर शहरावर जे जलसंकट ओढावलेलं आहे ते आपण निश्चितपणे सोडवणं गरजेचं होतं. सत्ता चालवण्यासाठी जे कॅपॅसिटी असती तुमच्याकडे ते कॅपॅसिटी नाही आणि यासाठी तुम्ही असं म्हणतात की माझ्या हातात काय नाही, म्हणजे तुम्ही सत्यात आहेत कशाला? आता तुमची युती आहे शिवसेनेबरोबर, शिवसेनेचे नगरसेवक आमच्यासोबत आहे. माझं तर असं म्हणणं आहे की आता महापौरच्या जे निवडणूक आहेत 2019 तर भाजपला एकाकाडी पाडून सर्व विरोधक जर एक साथ येऊन त्यांना सत्तेबाहेर ठेवा आणि आपल्या हातात सत्ता द्या, सत्ता घ्या, आहे ना आपल्या हातात. शिवसेना, बसपा, काँग्रेस, MIM आणि कम्युनिस्ट राष्ट्रवादी हे सर्व पक्ष एकत्र आले की भाजप आपोआप सत्तेतून बाहेर जाते. आपल्या हातात सत्ता घ्या. एकतर आपण 5 दिवसाआड पाणी देता आणि टॅक्स कसं वसूल करता, खाजगी सावकार जसं टॅक्स वसूल करतात शास्ती लावून 24% परत नाही भरला की दंड तर दंड, ते चक्रीव्याज सारखा. आपण असं जनतेकडून जनतेची लूटलाट करतं मी असं म्हणतो आणि जनता आपला पैसा टॅक्स म्हणून भरतो. 1,00,000 लिटर पाणी काल टाकीवर फ्लो होऊन झाली, कित्येक वेळा आपण दाखवतो मीडियामध्ये कित्येक वेळा असं 1,00,000 लिटर पाणी गेला, आजपर्यंत कुणाच्यावर कारवाई झाली का? आणि सोलापूर शहरामध्ये तर पाण्याची परिस्थिती गंभीर असल्यासारखे आणि आमचा प्रभाग झोपडपट्टी प्रभाग असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना भांडे वगैरे नीट नसत भरायला आणि आयुक्तांनी तर आम्हाला सांगले की 15 दिवसानंतर ना सोलापूर शहरामध्ये उजनीमध्ये पाणी जे आहे की 15 दिवसानंतर संपणारच आहे पूर्णपणे आणि पाणी पियायला भेटलं नसल्यासारखं. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले सोलापूर शहराचे जे नागरिक आहेत त्या लोकांचं काही तर सुविधा केली पाहिजे आणि एकीकडे आपशे बंद आहेत, बोर बंद आहेत आणि जून तर अजून नेमलेले नाही आहेत. त्या ठिकाणी जूनची जर समिती नेमलेली असली तर ह्या ठिकाणी बोर वगैरे रिपेअर झाले तर लोकांची सोय व्हायला बघते आणि त्या लोकांना पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे. पण 2 दिवसात पण पाणी नाही, 5 दिवसाला पाणी येते, तेही पाणी नाही म्हणून कसं करायचं? लोकांनी आमची एरिया झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीमध्ये पाणी लोकांना साठायला जागा नसते आणि 3 दिवसाआड पाणी नाही, 5 दिवसाला पाणी व्यवस्थित येत नाही. टायमिंग पण नसते, टायमिंग सकाळी येते किंवा संध्याकाळी, टायमिंग नसते. लोक कामात जातात, पाणी भरायला पण राहून जातं, ते लोकांना खूप त्रास आहे. भाजपचे सरकार येऊन काही फायदा झालेला नाही आम्हाला. आजचे दिन कुठं दिसतच नाही. आजचे दिन पुरे दिन चालत नाही उलटं आम्हाला. त्याच्यामुळे काय लोकांचे मुख्य प्रश्न असतात त्यांच्यावर वाढ व्हायची पण दिलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला. नागरिक आम्हाला त्रास देतात, काय झालं तुम्ही निवडून आलात, एवढं काम करतो म्हणून काय काहीच काम केलं नाही. त्यांची खूप ओरड असते. महापौरांना आम्ही पाण्याचं, त्यांनी पण एक महिला आहेत, पाण्यासाठी चर्चा करणार होतं पण महापौरांनी ते माझ्या हातात नाही म्हणून आयुक्तांकडे जावं म्हणले. नवीन आयुक्त हे चांगले आहेत, सर्व गटनेत्यांना एकत्र घेऊन, सर्व महिला नगरसेविकांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. पाण्याचं नियोजन मी चांगल्या पद्धतीनं करू ह्यासारखं अशा प्रकारे आयुक्तांनी
ग्वाही दिली. बहुजन पक्ष आम्ही पाण्याचं नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने नाही केलं तर आम्ही येणाऱ्या काळात आंदोलन करू. उजनीमधून पाणी सोडण्यात आलं नाही तर आगामी 20 मार्चला विरोधी पक्षांच्या वतीनं सोलापूर बंद करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि बसपाचे गटनेते आनंदचंदन शिवे यांनी दिला. यावेळी नगरसेविका फिरदोस पटेल, स्वाती आवळे, नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.